सह्याद्रीच्या ओबडधोबड हातांच्या आणि लाव्हारसाच्या धारांच्या मिठीत विसावलेल्या खडकांवरून झेपावत खळखळत दरीत कोसळणाऱ्या वाघोरा धबधब्याच्या नादावर पहुडलेल्या इथं आहेत विस्तृतपणे पसरलेल्या कातळांवर गतवैभवाला उजाळा देणाऱ्या अजिंठा गुंफा. या गुंफेतील थंडगार अंधारात पाऊल टाकणं म्हणजे दैनंदिन जीवनातून सुटका करून स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश करणं. या गुंफा म्हणजे धर्म आणि नैतिकता यांचं प्रत्यक्ष दर्शन. सौंदर्य सुद्धा जीवनमूल्य सांगण्याचं साधन होऊ शकतं. दगडांवर चितारलेल्या या कथा हे मूल्य शिकवण्याचं साधन असू शकतं हेच पटवून देतात. अजिंठा येथील भित्तीचित्र केवळ कल्पकता आणि कला नैपुण्य दाखवत नाहीत तर एक कथा सुद्धा सांगतात. ज्या काळी ती चितारली गेली त्या कालखंडाची कथा. अजिंठा निर्मितीच्या काळातील जन आणि जनजीवन यांची माहिती त्यातून आपल्याला मिळते. महाजनक जातकाच्या कथेवर आधारित एका राजवाड्याच्या दृश्यात दिसताहेत राजा आणि राणी. राणी शिवालीनं राजाचं लक्ष विचलित करण्यासाठी योजलेलं नृत्य आपण बघत आहोत. सर्व नर्तक आणि वादक स्त्रिया असणारं हे भारतीय कलेतील एकमेव दृश्य आहे. या दृश्यात दिसणारी बासरी, झांज, ढोलकं आणि मृदंगासारखी तालवाद्य तसंच तंतुवाद्य आजही भारतात प्रचलित आहेत. नृत्यांगनांचे दागिने आणि वस्त्र तसंच त्यांची कलापूर्ण कर्णभूषणं, सुशोभित केशरचना आणि त्यात मांडलेली फुलं यामधून त्या काळातील फॅशनची, चालीरीतींची अधिक माहिती आपल्याला मिळते. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे नृत्य आपल्याला ओळखीचं वाटतं आणि त्यातून गेल्या 1500 वर्षांची नृत्य परंपरा जाणवते. त्याच गुंफेतील दुसऱ्या एका राजवाड्याच्या दृश्यात आपल्याला प्रगत आणि समृद्ध समाजाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. नक्षीदार खांब आणि स्थापत्य स्वतःची एक वेगळी ओळख दाखवतात. एका चित्रात राजा भौतिक जगाचा संन्यास घेतो आहे. त्यातील सिंहासन विविध प्राण्यांच्या आकृत्यांनी कोरलेलं आहे. त्यातून तत्कालीन कला आणि वैभव याची जाणीव होते. या कलाकृतीची मांडणी आणि चित्रातील व्यक्तींच्या कलाकारानं ठरवलेल्या जागा या आपल्या नाट्यकलेशी साम्य दाखवतात. जातक कथांच्या चित्रात लेखन आणि कलेची एकतानता दिसते आणि त्या काळच्या सामाजिक जीवनाची कल्पनाही येते. विदुर पंडिताच्या कथेतील एका दृश्यात पूर्णक यक्ष आणि राजा धनंजय द्यूत खेळताना दिसतात. दुसऱ्या दृश्यात राजकन्या झोपाळ्यावर बसून स्वप्नाळूपणे पूर्णकाची वाट बघताना दिसते. भारतीय वाङ्मयात झोपाळा हे प्रेमाचं चिन्ह आहे याचीच ही एक खूण. याच जातक कथेत नागराजा आपली मुलगी आणि पत्नी यांच्याबरोबर पूर्णकाच्या लग्नाच्या मागणीबाबत बोलताना दाखवलं आहे. राजाच्या मागील लोढ हा प्राचीन भारतातील वस्त्रकलेची महत्वाची माहिती दर्शवतो. विश्वांतर जातकाच्या एका चित्रात भिक्षेसाठी जमलेले याचक दाखवले आहेत. त्यातील दोघांनी धरलेल्या चौकोनी छत्र्या या आधुनिक काळातील छत्र्यांपेक्षा असलेलं विलक्षण वेगळेपण दाखवतात. राजवाड्याच्या एका दृश्यात सुस्त सुखासीन आयुष्य जे हिरव्यागार वनश्रीनं वेढलेलं दाखवलं आहे ते प्राचीन उज्जैनची आठवण करून देतं. इथली कामुकता आणि वैषयिक स्वैराचार त्या काळच्या मुक्त विचारसरणीचं द्योतक आहे. त्याचप्रमाणे बौद्ध कल्पनाशक्ती आणि कलाक्षेत्रात एकीकडे कठोर धार्मिकता तर दुसरीकडे जीवनातील सर्व विषयांबद्दल संवेदनशीलता आणि सर्वसमावेशक वृत्ती असा फरक दाखवते. या भित्तीचित्रांमध्ये प्रतीत केलेल्या सामाजिक परिस्थितीचं बोलकं उदाहरण म्हणजे 17व्या गुंफेतील चित्र. राजा बिंबिसार दाखवला आहे. राजग्रहाचा हा राजा बुद्धाला शरण जाणाऱ्या राजांपैकी पहिला राजा होता. चित्रातील दोन घोडेस्वार बहुधा वायव्येकडून आलेले दोन परदेशी असावेत. चित्रामध्ये गोल फर कॅप घातलेल्या इतर परदेशी व्यक्ती पण दाखवल्या आहेत. यावरून कल्पना येते की बुद्ध धर्माचा त्या काळी गांधार आणि इतर वायव्य प्रांतात प्रभाव होता. या संन्याशांनी चित्रित केलेल्या स्त्रियांचं सौंदर्य आणि व्यक्तिमत्व आश्चर्यकारक आहेत.
त्यातील आकृती भारतीय पारंपरिक कला आणि नृत्य यातील त्रिभंग मुद्रेप्रमाणे आहेत. त्यातील तालसूचकता विविध हस्तमुद्रा आणि चेहऱ्यावरील भावप्रदर्शन कामुकता दर्शवणाऱ्या आहेत. त्याही त्यागी आणि विरक्त कलाध्यासी संन्याशांनी काढलेल्या चित्रात. हे सारं एकाच अंगानं विचार करून बघता येणार नाही. खरं तर रचना, कला आणि दृष्टी यांच्या विविध पैलूंनी नटलेली अनेक विश्व यात एकत्र नांदताना दिसतात. अशी विश्व जी आपल्याला बोध, स्फूर्ती आणि प्रेरणा देतात. ज्या संदर्भानं या कलेकडं पाहिलं गेलं ते संदर्भ आता बदलले आहेत. अजिंठा कालखंडात आस्तिकांना कला ही केवळ निर्मितीसाठी नाही अशी शिकवण दिली गेली. त्याही पुढे जाऊन सर्व आयुष्य धर्ममार्गावर व्यतीत करावं असंही शिकवलं गेलं. कारण आपलं वस्तुनिष्ठ मन कला नैपुण्य केवळ शोधत असतं आणि अजिंठामध्ये ते भरभरून आहे. ज्या मूळ मूल्यातून आणि उच्च मानवतावादातून कलाकारांना स्फूर्ती मिळाली तीही आपण अनुभवतो.